नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा लेक्चरला सुरुवात करण्याआधीच तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आपली परेड तर बघितली असेलच त्या परेडमध्ये जे वेगवेगळे अस्त्र दाखवलेत क्षेपणास्त्र दाखवले त्याचबरोबर आपले युद्ध सामग्री दाखवले रणगाडे दाखवले ओके नवीन जेट विमान बघायला भेटलेत तर हे सगळ्यावरती तर एक्झाममध्ये क्वेश्चन येईलच आणि सगळ्यात महत्वाचा ठरलेला असा क्वेश्चन आहे तो म्हणजे लष्करी सराव आपण केलेला दुसऱ्या देशासोबतचा लष्करी सराव फेमस सेवे मदे हो आ, देशा है, है दे हा फेमस क्वेश्चन आहे एमपीसीचा लास्ट इयर राज्यसेवेमध्ये पण असा प्रश्न आला होता युद्ध अभ्यासाचं नाव दिलं जातं आणि आपण कुठल्या देशासोबत केलं आहे हे जोड्या लावामध्ये असतं तर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा त्याच्यासाठी आपण या लेक्चरमध्ये भारताने दोन हजार सोळामध्ये ज्या ज्या देशांसोबत लष्करी सराव केलेला आहे तो आर्मीचा असू द्या नेव्हीचा आणि एअरफोर्सचा या तिन्ही दलात हे आपण ज्याचा अभ्यास केलेला आहे तो आपण सगळा कव्हर करूयात ओके तर आता वेन तर लेक्चरला सुरुवात करू तर मित्रांनो आपण हे युद्ध अभ्यास बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा जे इंडियन आर्मीने केलेले आहेत म्हणजे भारतीय थल सेनेनी केलेले ते अभ्यास बघूत कुठल्या देशांसोबत केलेत तर सगळ्यात पहिल्यांदा आहे इंद्रा इंद्रा दोन हजार सोळा हे इंद्रा आय एन डी आर ए हे असं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळेस या इंग्लिश नावांमध्येच त्या दोन कुठल्या दोन देशांमध्ये दे झालेले आहेत ते कळून येतं ओके तर इंद्रा म्हणजे आय एन डी फॉर इंडिया आर ए फॉर रशिया असा त्यांचा आठवा सराव होता हा ते दोन हजार तीनपासून पासून सुरू झालेला आहे आणि दोन हजार पंधराचा जो झाला हा भारतामध्ये झाला होता सराव तो पण बिकानेर राजस्थानमध्ये आणि दोन हजार सोळाचा जो झाला आहे हा रशियामध्ये झाला आहे रशियामध्ये तरी कुठल्या सिटीत जर विचारलं तर त्याचं सिटीचं नाव आहे व्लादिओ स्टॉक ओके आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायचं झालं तर दोन्ही देशाचे एकूण दोनशे पन्नास दोनशे पन्नास सैनिक याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं ओके तर एवढं फक्त लक्षात ठेवा की दोन कुठल्या कुठल्या देशांमध्ये दे झाले आणि कुठल्या सिटीमध्ये झालंय ओके सिटी किंवा कुठल्या देशामध्ये झालंय तर हे रशियामध्ये झालंय व्लादिओ स्टॉक पुढचा युद्ध अभ्यास बघू आपण सिनो इंडिया जॉईंट एक्सरसाइज ही भारत आणि चीन या दोन देशांमध्ये झालेली आहे पहिल्यांदाच लद्दाखच्या रिजनमध्ये झाली आहे जम्मू काश्मीरमध्ये ओके तर ह्याच्या नावातच दिलेलं आहे सिनो इंडिया म्हणजे चायना आणि इंडिया तर हा प्रश्न येण्याची शक्यता कमीच आहे पण तुम्ही जरी आला तरी हे कुठल्या ठिकाणी आलाय असं विचारलं तर लद्दाखमध्ये झालेला आहे अशा प्रकारचा पहिलाच युद्ध अभ्यास हा लद्दाखमध्ये झालेला आहे इंडिया आणि चायनाच्या मध्ये लद्दाख रिजन कुठं येतं तर कश्मीर घाटीमध्ये ओके पुढचा युद्ध अभ्यास आहे हँड है, इन हँड आणि हा इंडिया आणि चायना या दोन देशामध्ये झालेला आहे इंडियन आर्मी आणि चायनाची जी आर्मी आहे त्याला म्हणतात पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायना ओके लक्षात असू द्या कुटा तरी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तर लक्षात येईल तर हे जे हँड इन हँड होतं हे सहाव्यांदा पार पडलेलं आहे ह्याच्या आधी सहा पाच वेळेस पार पडलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ते चायनामध्ये झालं होतं दोन हजार सातमध्ये कुनमिंग नावाचं तिथं प्रॉव्हिन्सेस आहे मध्ये तर तिथं झालं होतं ते त्यानंतर जे दोन हजार पंधरामध्ये झालं होतं ते पण चायनामध्येच झालं होतं आणि जे दोन हजार सोळाचं आहे हे झाले पुण्यामध्ये पुण्यामध्ये पण औंध या रिजनमध्ये ओके औन मिलिटरी कॅम्प एरियामध्ये झालेलं आहे ते मैत्री ही मिलिटरी एक्सरसाइज इंडियन आर्मी आणि थायलंडच्या आर्मी सोबत झाली आहे थायलंडच्या आर्मीचं नाव आहे रॉयल थायलंड आर्मी ओके आणि ही जी एक्सरसाइज होती ही थायलंडमध्ये झालेली आहे थायलंडमध्ये जरी कुठे विचारलं तर क्राबी के आर ए बी आय ह्या मैत्रीला मित्रशक्तीसोबत सोबत कन्फ्यूज नका करू मित्रशक्ती आपण चाय श्रीलंकेसोबत करतो तर ही जी मैत्री जी आहे ही इंडिया आणि थायलंड या दोन देशांच्या दरम्यान झालेलं आहे ओके आणि जर थायलंड कुठं आहे तर या मॅपमध्ये तुम्ही बघा हे साऊथ चायना सीच्या जवळचा एक देश आहे तर त्याच्यामुळे ह्याची इम्पॉर्टन्स ही जरा जास्त वाढते कारण आपण ॲक्च्युली चायना आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये डॉमिनेट करतं तर आपण ज्यावेळेस त्या साऊथ चायना सीच्या जवळच्या देशांसोबत युद्ध अभ्यास वगैरे असं काहीतरी करतो त्यावेळेस थोडं ते चायनावरती प्रेशर पण येतं आणि बऱ्याच गोष्टी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिपेंड आहेत ज्यावेळेस आपण ते साऊथ चायना सीवरती एखादं लेक्चर बनवू त्यावेळेस तुम्हाला कळेल ओके पुढची मिलिटरी एक्सरसाइज बघू आपण प्रबळ दोस्तीक दोन हजार सोळा हे आहे कझाकिस्तानमध्ये इंडिया आणि कझाकिस्तान या दोन देशांच्या आर्मी आर्मीने हे मिलिटरी एक्सरसाइज कम्प्लीट केलेली आहे कझाकिस्तानची राजधानी जर विचारली तर त्याचं नाव आहे अस्थाना ओके कझाकिस्तान हा चायनाच्या जवळील देश आहे त्याच्यासोबतच रशियाची पण बॉर्डर या कझाकिस्तानला आहे ओके स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू हे देश सुद्धा महत्वाचा एकदम चायनाला लागून असल्यामुळं ओके पुढचा आपण बघू युद्ध अभ्यास सूर्य किरण नऊ नौ, ही नववं एडिशन होतं याच्या पुढं नाईन आहे म्हणजे नव नवं एडिशन आहे आणि हे जे आपण केलंय हे मिलिटरी एक्सरसाइज नेपाळ सोबत केलेली एक्सरसाइज आहे ओके okay? आपण हे नव्यांदा करतोय चौदा दिवसाचं राहिलो होतं हे आणि हे उत्तराखंडमध्ये का पिथोगड या रिजनमध्ये झालेलं आहे उत्तराखंडमध्ये म्हणजे भारतामध्येच झालेलं आहे ओके आणि जंगलामध्ये कसं युद्ध करता येईल त्याच्यानंतर हिली रिजन्समध्ये माउंटेन्समध्ये वगैरे कसं टेररिझमशी आपण कसं लढता येईल त्याच्याशी रिलेटेड होतं हे पूर्ण सराव तर हा इंडिया आणि नेपाल या दोन देशांसोबत झालेला आहे त्याचं नाव आहे सूर्यकिरण नाईन ओके पुढची एक्सरसाइज बघू आपण इंडिया आणि इंडोनेशिया या दोन देशांच्या दरम्यान एक मिलिटरी एक्सरसाइज झाली आहे त्याचं नाव आहे गरुड शक्ती गरुड शक्ती पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये झालं होतं भारतामध्ये आणि आता झालं दोन हजार सोळामध्ये तर ती झाली इंडोनेशियामध्ये मार्च मंथमध्ये झाली होती हे त्यामुळे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा सुद्धा मंथ महत्त्वाचाच होता ओके ज्या ज्या दोन हजार सोळामधल्या ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या आपल्या राज्यसेवेसाठी महत्त्वाच्याच आहेत ओके पुढची एक्सरसाइज बघू आपण शक्ती दोन हजार सोळा ही जी मिलिटरी एक्सरसाइज आहे ही झाली आहे इंडिया आणि फ्रान्स या दोन देशांच्या दरम्यान आणि हे झालंय बिकानेरमध्ये बिकानेर हा राजस्थानमधलाच पार्ट आहे सहसा सगळ्या ज्या मिलिटरी एक्सरसाइज आहेत बहुतेक करून ह्या बिकानेरमध्येच होतात बिकानेरमध्येच बरेच ज्यावेळेस आपण मिसाईल टेस्टिंग वगैरे करतो ते पण या बिकानेर रिजनमध्येच करतो ओके तर तुम्ही लक्षात ठेवा बिकानेरमध्ये कुठली झाली आहे तर शक्ती झाली आहे भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान पुढची एक्सरसाइज आहे फोर्स एटीन ही अतिशय महत्त्वाची आहे याच्यामध्ये बऱ्याच देशांनी भाग घेतला होता तर अशा प्रकारची ही पहिली मल्टी लॅटरल मिलिटरी एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये सगळ्या एशियन कंट्रीजनी पार्टिसिपेट केलं होतं ओके तर ही झाली पुण्यामध्ये तर हे लक्षात ठेवा फोर्स एटीनबद्दल बद्दल विचारतील तर ते कुठं झालं तर ते पुण्यामध्ये झाले इंडिया आणि श्रीलंका यांच्या है। दरम्यान जी मिलिटरी एक्सरसाइज झाली आहे याच्याबद्दल लास्ट इयर पण क्वेश्चन आला होता तर ही आहे मित्र शक्ती दोन हजार सोळा झाली आहे श्रीलंकेमध्ये ओके लक्षात ठेवा दोन हजार सोळाची जी झाली ती श्रीलंकेमध्ये झाली आहे दोन हजार पंधराची जी झाली होती ती औंदमध्ये झाली होती पुण्यामध्ये ओके तर ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही बघाल तर ही सरळ सरळ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जी आपल्या गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बऱ्याच न्यूज असतात त्याच्यावरती त्याच्यातूनच घेतलेली इन्फॉर्मेशन आहे आणि वरती लिंक पण दिली आहे तुम्ही त्या वेबसाईट वरती पण जाऊ शकता तुम्हाला बऱ्याच काही काही नवीन गोष्टी पण शिकायला भेटतील तर आता पुढची एक्सरसाइज बघू आपण युद्धाभ्यास दोन हजार सोळा हे अतिशय महत्वाची आहे ही इंडिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये होते या दोन देशांच्या आर्मीजमध्ये होते तर आ, ही जी झाली ही उत्तराखंडमध्ये झालेली आहे ही बारावी होती ह्याच्या आधी ह्याची सुरुवात दोन हजार चारपासून पासून झालेली आहे दोन हजार चारमध्ये मध्ये आपण एसमध्ये ह्याचा सराव केला होता तर हा जो बारावा सराव आहे हा दोन हजार सोळामध्ये मध्ये झालाय तो कुठं आहे तर उत्तराखंड मध्ये ओके तर लक्षात ठेवा युद्धाभ्यास कुठल्या दोन देशांमध्ये इंडिया आणि अमेरिका झालाय कुठं तर उत्तराखंडमध्ये ओके एक्सरसाइज जल राहत तर जल राहत हे झालेलं आहे आसाममध्ये आसाममध्ये आसाम आपण दरवेळेस ऐकतो की तिथं पूर आलाय बरेच लोक मेलेत त्याच्यामध्ये वाहून गेलेत हे झालं ते झालं नुकसान झालेलं आहे तर हे एक्सरसाइज याच्यासाठीच केलेली आहे की ज्यावेळेस कधी आसाममध्ये पूर येईल त्यावेळेस आपली आर्मी किंवा तिथला जो बचाव दल असेल हा सक्षम असेल तिथं लोकांना वाचवण्यासाठी तर आता आपण इंडियन नेव्हीने अशा जे युद्ध अभ्यास केलेले आहेत दोन हजार सोळामध्ये ते सगळे बघू म्हणजे भारतीय नौदलाने केलेले अभ्यास तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मालाबार मालाबार दोन हजार सोळा हे तीन देशांदरम्यान झालेलं आहे इंडिया यू एस आणि जपान या तीन देशांमध्ये झालेला हा युद्ध अभ्यास आहे नौदलाचा तर ह्याच्यामध्ये हा कुठं झालाय तर हा एका बेटावरती झालाय आयलंडवरती आयलँडवरती जपानजवळच्या ओकिनावा म्हणजे हा समुद्रामध्येच झालेला असतो फक्त त्या बेटावरती त्या म्हणजे त्यांच्या आर्मीला वगैरे उतरवलं जातं आणि हा कशासाठी झालाय तर अँटी सबमरीन वॉरफेअर कसं करता येईल म्हणजे सबमरीनच्या विरोधामध्ये कसं युद्धात स्ट्रॅटेजी वापरायची याच्यासाठी झालेला आहे आणि त्या रिजनमध्ये म्हणजे हा साऊथ चायना रिजन येतो तर या रिजनमध्ये चायनाचा वाढलेला दबदबा ह्याला कसं आपल्याला टक्कर देता येईल कसा काउंटर अॅटॅक करता येईल ह्याच्यासाठी हे झालेलं आहे ओके आणि याचा मेन उद्देश हाच होता की इंडिया अमेरिका आणि जपान हे एका तीन एक हे तीन देश एका पार्टीमध्ये आहेत आणि चायना दुसऱ्या पार्टीमध्ये हे दाखवण्यासाठीच ओके तर ज्यावेळेस आपण साऊथ चायना सीचा लेक्चर घेऊ त्यामध्ये तुम्हाला मी त्याच्याबद्दल डिटेल आणखी माहिती सांगाल ओके पुढचं आपण बघू कोकण दोन हजार सोळा हे भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान झालेलं आहे दोन हजार चारपासूनच पासूनच याची सुरुवात झाली आहे आणि भारताच्या आपल्या वेस्टर्न कोस्टलाईन या कोकणामुळे त्याला नाव असं दिलं आहे की कोकण तर हे दोन फेजेसमध्ये झालं एक फेज झाली मुंबईमध्ये आणि दुसरी गोव्यामध्ये मुंबईमध्ये झालं पाच ते नऊ डिसेंबरमध्ये आणि गोव्यामध्ये काहीतरी uh, बारा ते सोळावर बारा ते पंधरा या दोन डेटमध्ये झालेलं आहे ओके आणि याच्यामध्ये आपली मरीन कमांडर्स इन्व्हॉल्व्ह होते इंडियन मरीन कमांडर्स आणि ब्रिटनकडून रॉयल मरीन्स एवढं लक्षात ठेवा की हे कुठल्या रिजनमध्ये झाले आणि कुणामध्ये झाले कोकण कोकण दोन हजार सोळा हे झाले मुंबई आणि गोवामध्ये झाले भारत व ब्रिटनसोबत पुढचं बघू आपण इंद्रा नेव्ही दोन हजार सोळा ह्याच्या नावामध्येच आहे आय एन डी फॉर इंडिया आर ए फॉर रशिया तर हे नववी एडिशन होती याची म्हणजे नव्यांदा असा एक्सरसाइज करतायत दोघं मिळून तर हे झालं बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये ह्याच्यामध्ये भारताकडून आय एन एस सातपुरा या आपल्या युद्ध नौक्याने म्हणजे जी आपली युद्ध नौका आहे ह्यांनी पार्टिसिपेट केलं होतं इंडिया आणि म्यानमार यांच्या नेव्हीमध्ये एक अशीच एक एक्सरसाइज झालेली आहे अंदमान सी मध्ये म्हणजे अंदमान बेटाच्या जवळच्या समुद्रात तर ही पेट्रोलिंगची होती तर त्याचं नाव आहे इंडो म्यानमार कोऑर्डिनेटेड पेट्रोल तर ह्यालाच कॉर्पेट शॉर्ट मध्ये म्हणतात ओके तर कुणामध्ये झालंय भारत आणि म्यानमार रिमपॅक दोन हजार सोळा हे अतिशय महत्वाची आहे याच्यामध्ये सत्तावीस देशांचा सहभाग होता भारताचा हा पहिल्यांदाच अपॉर्च्युनिटी भेटली की आपण आपली जे युद्ध नौका आहे हे आपण तिथे घेऊन घेऊन गेलो याच्या आधी आपण एक आत्तापर्यंत ऑबझर्वर्सच म्हणून काम करत होतो म्हणजे आपली युद्ध नौका पार्टिसिपेट करत नव्हती पण यावर्षी पहिल्यांदा आपल्या युद्ध नौकेने एका आय एन एस सातपुरा आपल्या युद्ध नौकेने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले आणि हे जे होतं हे जे युद्ध अभ्यास होतो हा नेव्हीचा हा हानोई बेटांजवळ होतो हानोई एक देश आहे त्याच्यामध्ये बरेच बेटा आहेत तर त्या बेटांजवळ हा युद्ध सराव होतो ओके तर इथं तुम्ही डायग्राममध्ये पण बघा देशा जगाच्या पाठीवरती कुठे आहे हानोई तर नॉर्थ पॅसिफिक जे ओशन आहे याच्यामध्ये नॉर्थ पॅसिफिक ओशन मध्ये आणि हानोईची काही बेटं पण दाखवलीत ओके नजीम अल बहर दोन हजार सोळा हे भारत आणि ओमेन या दोन देशांच्या दरम्यान झालेली नेव्ही एक्सरसाइज आहे आणि ही अशी दहावी एक्सरसाइज या दोन देशांच्या मधली याच्या ही जी एक्सरसाइज झाली ही कुठे झाली तर मस्कट मध्ये मस्कट ही ओमेनची राजधानी आहे ओके तर तब... इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यू हे फेब्रुवारी मध्येच दोन हजार सोळामध्ये मध्ये पार आहे हे एक टाईम एक्झिबिशन होतं ह्याच्यामध्ये दे वेगवेगळ्या देशातून जहाजं आले होते युद्धनौका आल्या होत्या आणि याचं जे इनॉग्रेशन होतं हे आंध्र प्रदेशचे सीएम चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते झालं होतं आणि नव्वद शिप आले होते त्याच्यापैकी चोवीसपेक्षा पेक्षा जास्त शिप या फॉरेन कंट्रीजच्या आलेल्या होत्या ओके हे पण एक महत्त्वाचं आहे आणि हे पार कुठं पडलंय तर हे विशाखापट्टणममध्ये मध्ये ओके विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आता आपण भारतीय वायुसेनेने केलेली दोन हजार सोळामधली अतिशय महत्त्वाची कामगिरी बघूत त्याचं नाव आहे ऑपरेशन संकटमोचन हे रेस्क्यू ऑपरेशन असतं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे काय जसं एखाद्या दे देशामध्ये काहीतरी वॉर होण्यासारखी सिच्युएशन क्रिएट झाली आणि तिथं आपल्या देशातले लोक जर अडकले असतील तर आपण त्यांना बाहेर काढणं हे गरजेचं आहे तर अशाच प्रकारचं वॉर एनवायरमेंट या साऊथ सुदान मध्ये क्रिएट झालं होतं साऊथ सुदान ही एक साऊथ आफ्रिकन कंट्री आहे ज्याची की राजधानी आहे जुबा सुदानपासून वेगळं होऊन ते साऊथ सुदान, सुदान बनलेलं आहे ओके तर इथून आपण आपले एकशे एकोणपन्नास नागरिक सुखरूपपणे भारतात आणलेत ओके तर हे एक अतिशय महत्वाचं आहे त्याचं ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन संकट मोचन देशातून आपण आपले नागरिक आणलेत तर दक्षिण सुदान ही साऊथ आफ्रिकन कंट्री आहे ओके एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं हे व्यवस्थित जे युद्ध सराव आहेत हे एका पेजवरती लिहून ते पाठ करा कारण त्याच्यावरती एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येणारच ओके आणि मोस्ट प्रॉब्ली जोड्या लावामध्येच येऊ शकतात तर हे लेक्चर कसं आहे ले? हे नक्की कमेंट करून कळवा लेक्चर आवडलं असेल तर ते त्याला लाईक करा आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ओके त्याला आता भेटूया आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद